शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा कायदा आणायचा निर्णय केला आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून आणि जर शेतकऱ्याची फसवणूक झाली तर त्याला कंपनसेशन सुद्धा देण्याच्या असे एकूण पाच कायदे या अधिवेशनामध्ये कृषी विभागाने यामध्ये कृषी विभागाने तीन अन्न व नागरी पुरवठाने दोन आणि गृह विभागाने तीन असे गृह विभागाने एक असे पाच कायदे या विधिमंडळामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आले। हे एकूण कायदे पाहता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची बियाणं फर्टिलायझर कीटकनाशक आणि खत या सर्व बाबतीत जर फसवणूक होत असेल तर पूर्वीच्या कायद्यापेक्षाही त्या कायद्यामध्ये सुधारणा करून आणखीन कडक कायदा करण्याच्या बाबतीमध्ये तशी तरतूद केली गेलेली आहे। एवढंच नाही तर अशा वारंवार फसवणूक करणाऱ्या जे कुठले खोटे निर्माते खत विक्रेदार बियाणे खोटे निर्माते करणारे त्यानंतर विक्रेते या सर्वांना वारंवार असे जर गुन्हे केले तर त्यांना एनपीडीए मध्ये सुद्धा यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। हे कायदे एवढे व्यापक आहेत त्यामुळे सर्व सदनाची आणि सर्व सदनाच्या सर्व पक्षाच्या सदस्यांची अशी इच्छा होती की यावर व्यापक चर्चा व्हावी म्हणून दोन्हीही सदनांची एक संयुक्त समिती या ठिकाणी केलेली आहे आणि पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर या संयुक्त समिती जी 25 सन्माननीय सदस्यांची आहे त्यांनी या कायद्यावर निर्णय करायचा आणि तो कायदा येणाऱ्या अधिवेशनामध्ये पारित करायचा। शेतकऱ्यांना पीक विमा आहे 1000 रुपये मिळावा असा काही विम्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे का? जर नसेल तर 1000 पेक्षा कमी जर मिळाला शेतकऱ्याला एक लक्षात घ्या की पूर्वी 1000 पेक्षा जर एखाद्या शेतकरी ज्यांनी पीक विमा भरलाय पण त्याचं एकूण नुकसान पंचनाम्याच्या आणि पीक विम्याच्या संदर्भामधले जे क्लायमेट ट्रिगर आहेत त्याच्याप्रमाणे जर 1000च्या आत या ठिकाणी जर शेतकऱ्याला पैसे मिळत असतील तर वरचा फरक हा राज्य सरकार भरणार आणि 1000 रुपये कमीत कमी शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे। त्याची जी काही लाभार्थ्यांची संख्या आहे आणि ते जे पैसे ते या अधिवेशन आता संपलं आज संपलंय अगदी काही दिवसांमध्ये 1000 रुपयाचे सुद्धा त्या ठिकाणी ते लाभार्थ्यांना मिळतील।